लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा गावात पाणी पोहोचवण्यासाठी उपयोग करणाऱ्या तरुणांच्या अथक प्रयत्नांची ही यशोगाथा आहे. नया दौर चित्रपटाप्रमाणे हातात कुदळ फावडी घेऊन 30-35 दिवस राबून या युवकांनी 2.5 किलोमीटर लांबीचा कॅनॉल तयार केला. या कॅनॉलमधून पाणी गावाच्या बंधाऱ्यापर्यंत आले आणि या तरुणांचे चेहरे आनंदाने उजळले. शशी गंभीर, उदय आवारी, चेतन शेलार, राजा बोराडे, समीर बोराडे, नरेंद्र पवार, भाऊ म्हस्कर, हेमंत बडेकर, संजय पालकर, गणपत बोराडे, संतोष पालकर, चंद्रकांत तिकंडे, स्वप्नील मुंडे, उमेश जोशी, राहुल जोशी, ऋषिकेश दातार, विशाल जोशी, विशाल गोपटे, तुषार जोशी असे या युवकांची नावे आहेत. ही गोष्ट आहे कर्जत तालुक्यातील वेणगावची. जेमतेम 2500 वस्तीचे गाव. बोरिंग वगळता गावात पाण्याचे कोणतेही स्रोत नाही. पूर्वी गावातील बंधाऱ्यात टाटा पॉवर हाऊसचे पाणी यायचे, मात्र कालांतराने तेही बंद झाले. वेणगाव कर्ज शहराला लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहू लागल्या. पाण्यासाठी बोरिंग खोल खोल मारण्याची स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली. गावातील बोअरवेल फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडू लागल्या, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात श्रमदानातून गावात पाणी आणण्याची कल्पना मांडली गेली. सरपंच अभिषेक गायकर यांची साथ मिळाली. युवकांनी श्रमदान करून नाल्याची सफाई केली, डागडुजी केली. बघता बघता 2.5 किलोमीटर लांबीचा नाला तयार झाला आणि या नाल्यातून पाणी गावातील बंधाऱ्यात पोहोचले. यावर्षी लॉकडाऊनचा फायदा घेऊन गावातील तरुणांनी एकत्र येऊन असा निश्चय केला की हे जे पाणी ठिकठिकाणी अडत होतं राजनाल्याला येणारं, ते पाणी आपण ह्या वेणगावच्या धरणापर्यंत आणायचं. त्याच्यासाठी गावातल्या 20-25 तरुणांनी एकत्र येऊन श्रमदान केले. त्या हा लॉकडाऊन असल्यामुळे पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग वगैरे आहे याचं सगळं पालन करून, जेवढी मेहनत करता येईल तेवढी मेहनत करून, स्वतः हातामध्ये कुदळ फावडं घेऊन लोकांनी जो हा जवळजवळ 1 किलोमीटरचा नाला आहे तो पूर्णपणे साफ केला. आणि त्याचं फलित आता असं आहे की वेणगावला असलेलं धरण हे जवळजवळ पाऊण भरलेलं आहे, 85% होतं. कर्जत तालुक्यातील वेणगावमधील युवकांची ही यशोगाथा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी भूषण प्रधान, कर्जत.